पावसाचा फटका श्रावस्ती नगरला देखील बसला आहे। सकल भाग असल्याने या भागात कमरे इतके पावसाचे पाणी जमले होते। दोरीच्या मदतीने नागरिकांना एजा करावी लागली। अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते। पाणी काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली। शहरातील श्रावस्तीनगर, विष्णुनगर, हमालपुरा, मगनपुरा, खडकपुरा यासह इतर सकल भागात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते। महापालिकेकडून मात्र कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे याचा फटका सकल भागातील नागरिकांना बसत आहे। हिरानगर, सुरासीनगर, सादतनगर आहे। मागच्या 20 वर्षापासून ही समस्या आहे। दरवर्षी तर पाऊस पडते, मात्र जे आमचे वाड्यातले जे नगरसेवक आहेत ते फक्त येतात, पाहणी करतात, सर्वे करून जातात, मात्र या समस्याचा हल निघालेला नाही। आता महापौर साहेब मॅडम आले होते, त्यांनी सुद्धा बघितलं आणि आश्वासन देऊन गेलं, मात्र आमची जी समस्या आहे, इथं जे वस्ती आहे, दलित मुस्लिम वस्ती आहे, जे गरीब वस्ती आहे, सर्व जे हे जे पाणी आहे ते काबरानगर, फरांदेनगर तिकडून हा पाणी येतो आणि जे नाला आहे त्याला साफसफाई चांगली केली नाही म्हणून ते पाणी रिटर्न आमच्या घरात येतो। मोलमजुरी करून करणारे काम करणारे लोक ते आपले संसार ते चांगल्या प्रकारे ते बनवतात, नंतर ह्या पावसाच्या पाण्याने सर्व पाण्यात विझून जाते। किती घरामध्ये पाणी शिरलं? कमीत कमी 700-800 घरे इथं आहेत जे पूर्ण पाण्यामध्ये विझलेले आहेत, ज्यांचं सर्व सामान विझून गेलेलं आहे। तर याच्यावरती लवकरात लवकर मनपानं काहीतरी ठोस कदम घ्यावे आणि हे जे समस्या आहे त्याचं हल करावं, हेच आम्हाला एवढं आम्ही महापौर मॅडमना सुद्धा सांगितलेलं आहे। सध्या